ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. रान पेटवू जर तसं झालं तर एक तर उजनीतून पाणी इथे शिंदे समाला हे व्यवस्थित देत नाही आहेत, महापालिकेकडून नियोजन होत नाही आहे. उजनी प्लस मध्ये असून सुद्धा महापालिका ह्याच्याकडे दुर्लक्ष करते हा आमचा आरोप आहे. आम्ही दुष्काळात सुद्धा सोलापूर शहराला 2 दिवसाआड पाणी दिलं, तुम्हाला लक्षात असेल. त्यावेळेस उजनी मायनसमध्ये होती, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. एका रात्रीत आम्ही 2 कोटी आणले, उजनीमध्ये सक्शन पंप लावले. सोलापूर महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, आम्हाला जाणीव होती. आम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही लोकांना काय तोंड दाखवू ही आमच्या मनात सारखी ती ते विचार होते. आणि म्हणून आम्ही एका रात्रीत उजनीतून ह्या ठिकाणी पाणी आणलं. आणि दुष्काळ असून सुद्धा सोलापूरकरांना हद्दवाढीत देखील 1 दिवसाआड 2 दिवसाआड आम्ही पाणी दिलं. आज उजनी प्लसमध्ये आहे आणि तरी पाण्याचं नियोजन करत नाही आहेत. आणि त्यात आता दुसरीकडे पाणी फिरवण्याचा प्रयत्न जर चालला असेल तर आम्ही काय मेलो आहे का? आम्ही काय सोलापूरकरांसाठी नाही आहोत? आम्ही दिवस रात्र सोलापूरकरांसाठी त्यांच्या हक्कासाठी काम करतोय. आणि मला काय सत्ता बित्ता शी काय घेणारांचं पाणी जर वळवत असाल तर खबरदार, आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला पाणी द्या, आम्हाला रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावा.